ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये वडिलांसमोर तरुणीला कारमधल्या तरुणांनी जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि पळून नेलं। व्हायरल होत असलेल्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडावर कपडा बांधलेला एक तरुण मुलीला कारकडे ओढत आहेत। तरुणीला त्याने मागच्या सीटवर ढकलून दिले। दुसरा एक व्यक्ती तिच्या वडिलांकडे गेला आणि त्यांना रोखलं। अपहरणाच्या घटनेनंतर मुलीच्या घरच्यांना थेट पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार दिली। पोलिसांचा तपास सुरू झाला, मात्र इकडे अपहरणकर्त्या 24 वर्षीय तरुणाने मुलीसोबत लग्न लावलं आणि त्याचा व्हिडिओ आणि फोटोही तिच्या घरच्यांना पाठवले। ज्या तरुणाने तिचं अपहरण केलं होतं तो तिच्याच गावातील आहे। त्या दोघांची पूर्वी मैत्री होती। लग्नाच्या व्हिडिओमध्ये मुलीने सगळा खुलासा केला आहे। त्या दोघांचं 1 वर्षापूर्वीच लग्न झालं होतं, मात्र त्यावेळी ती अल्पवयीन असल्याने पालकांनी तक्रार दिली आणि पतीला तुरुंगात टाकलं। आता मुलीचं वय 18 वर्ष झाल्याने दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।